स्वयं राजे मैदान उतरले आहे. महातन्मिया तो कि त्यांचे कोणतेही चेले असो किरीटला घाबरायची गरज नाही. आणि शेतकरी आला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आज रस्त्यावर उतरणं त्यांच्या पतीने जी कमाई. एक गोष्ट अजून असताना मी याला कळली नसेल किंवा एनसीपीच्या गुंड्यांना कळली नसेल तर त्यांना मी सांगणार शरद पवारांना अजित पवारांना जरा विचारून घ्या. एकदा विडा हातात घेतला आहे तर केडीसी मधील भ्रष्टाचार संपल्याशिवाय किरीट सोमय्या. शेतकऱ्यांच्या नावाने बँक उभी करायची आणि वापरायची कोणी. मी हसन मुश्रीफना चॅलेंज करतो हिम्मत असेल तर केडीसीसी बँक मधून हसन मुश्रीफ त्यांचे परिवार त्यांचे मित्र त्यांच्या कंपन्यांमध्ये किती पैसे लोन ऍडव्हान्स मार्फत आले ते जनतेसमोर सांगावं त्यांनी. केडीसीसी बँक मधून हसन मुश्रीफने 1 कोटीच कर्ज घेतलंय, 2 घेतलंय, 3 कोटीच घेतलंय. तुम्हाला किती पैसे कर्ज मिळतात? किती मिळतात? 50,000. या हसन मुश्रीफने किती कर्ज घेतलंय? त्यांच्या 3 मुलं, जावई, त्यांचे मित्र, त्यांचे परिवार, त्यांचा ड्रायव्हर, त्यांच्याकडे काम करणारा पिऊन, बंद झालेल्या कंपन्या. किती कर्ज घेतलाय? 1 कोटी, 10 कोटी, 100 कोटी, 1000 कोटी. हसन मुश्रीफला संधी देतो 7 दिवसात तुम्ही आकडा घोषित करा की किती शेकडो कोटीच कर्ज घेतलाय 7 दिवसानंतर किरीट सोमय्या आणि समरजीत सिंग लोकांच्या समोर. शेतकऱ्यांच्या नावाने आणि फक्त कर्ज नाही, बोगस कर्ज, बॅकडेटेड कर्ज, शॉर्ट टर्म कर्ज. म्हणजे मराठीत मला शब्द दाखवत नाही पण शॉर्ट टर्म कर्ज म्हणजे 1 वर्षासाठी कर्ज. पैसे भरत भरले नाही. 5 तारखेच रिझोल्युशन पास केलं, प्रस्ताव मंजूर केला आणि शॉर्ट टर्म कर्जाला लॉंग टर्म कर्ज. ₹140 कोटीचं कुठल्या कंपनीत, 340 कोटीचं कुठल्या कंपनीत, 500 कोटीचं 1000 कोटीपेक्षा जास्त कर्ज हे हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या कंपनीत गेलेलं आहे. बंद पडलेल्या कंपन्यांच्या नावाने कर्ज. गरीब शेतकऱ्यांचा लुटायचं आणि ज्यावेळी घोटाळा बाहेर आला तर म्हणे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शेतकऱ्यांची बँक, गरिबांची बँक, छोट्या ठेवीदारांची बँक हो, ते आम्हाला माहीत आहेत. म्हणून कोयडी स्थितीत जिवंत राहणार, मजबूत राहणार, त्याला काही अडचण येणार नाही पण हसन मियाला तोडणार नाही. ईडीने काय प्रश्न विचारले? 40,000 शेतकऱ्यांना राज्य सरकारची मदत मिळाली. त्या मदतीपैकी 39,700 जे काय 93-91 फक्त 15 लोकांनी, कोणी 5,000, कोणी 25,000, एकाने 50,000 फिक्स डिपॉझिट केले. बाकी सगळ्यांच्या नावाने 10,000 रुपये फिक्स डिपॉझिट. किती शेतकऱ्यांनी लिहून दिलं की माझ्या 50,000 मिळाले त्यातनं 10,000 रुपये तुम्ही ठेवा फिक्स डिपॉझिट. आणि त्याच्या समोर हसन मुश्रीफचा सर सेनापती घोटपडे
कारखान्याला कर्ज द्या. किती शेतकऱ्यांनी लिहून दिलं. हे बँकेचे संचालक मला भेटले, मी त्यांना सांगितलं राहू द्या बाबा, बँक चांगली आहे, बँकेचा शेतकरी चांगले आहेत, कोल्हापूरची लोक चांगली आहे, कारण मी कोल्हापूरवर आई महालक्ष्मीचा आशीर्वाद आहे. परंतु जो लबाडी करतो त्याला तोडणार नाही. 39,700 शेतकऱ्यांचे 10,000 रुपये कापले का? कारण की सरकारकडून 50,000 आले, 10,000 माझं कमिशन, आणि त्याचा समोर केडीसीसीने कर्ज दिलं. आणि म्हणून मित्रांनो, ही लढाई मी स्पष्टपणे सांगतो, हसन मुश्रीफ त्यांच्या ज्या कंपन्या आहेत त्यांनी जो घोटाळा केलाय, गोंधळ केलाय, कंपनी मंत्रालय, आयकर विभाग, ईडी, सहकार मंत्रालय, नाबार्ड, रिझर्व बँक सगळे चौकशी करतायत, करणार. परंतु त्याचबरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, सहकार मंत्री अमित शाह यांचं स्पष्ट म्हणणं आहे, बँक जिवंत राहणार, बँक मजबूत राहणार, बँकेतले कर्मचारी असो, पतसंस्था असो, आणखीन संस्था असो, शेतकरी असो, त्या सगळ्यांच्या हिताची रक्षा केली जाणार. परंतु घोटाळेबाजांना सदा होणार. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनवर क्लिक करा.